यानंतर घेऊयात 100 एक्सप्रेस मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर 4 गुन्हे दाखल झालेत। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जनसंपर्क जनआशीर्वाद आयोजन प्रकरणी कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 4 गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। डोंबिवलीच्या मानपाडा, कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले, कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये कोरोना नियमावलीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेत। कल्याणच्या दुर्गाडी चौकातून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली, टिटवाळ्यामध्ये त्याचा समारोप झाला। महापालिका कंत्राटदाराकडून 9 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यासह आणखी 3 जणांना एसीबीनं बेड्या ठोकल्यात। स्वीय सहाय्यक आणि मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, कम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांनाही अटक झाली आहे। एका कंत्राटदाराची वर्क ऑर्डर काढण्यासाठी लांडगेंनी 9 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे। त्याचा पहिला हप्ता म्हणून 2 लाख रुपये घेताना स्वीय सहाय्यक पिंगळेंना एसीबीनं रंगेहात पकडलंय। महापालिकेची सर्वसाधारण सभा चालू असताना एसीबीची कारवाई झाल्यानं राज्यभर प्रचंड खळबळ उडाली। या महानगरपालिकेमध्ये हा जो प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे। म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे महापालिकेच्या इतिहासामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घडलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी बोलत असताना आपण अगोदरच म्हणलं की ना बहिणींना भ्रष्टाचार, ना खाऊंगांना खाणे सुद्धा अशा पद्धतीनं ह्या भाजपवाल्यांच्या काही गोष्टी आहेत। परंतु आत्तापर्यंत या महानगरपालिकेच्या इतिहासातून ही सर्वात मोठी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे। मुक्काअंतर्गत अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या गायकवाड पितापुत्राला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कर्नाटकमधल्या उडपीमधून या बापलेकाला अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दोन्ही आयुक्तांकडून मुक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। माझ्या व्यावसायिक अडचणीसाठी नानासाहेब शंकर गायकवाड यांच्याकडून सचिन गोविंद वाळके यांनी मला काही पैसे व्याजाने घेऊन दिले होते। मी मुद्दल व व्याज हे त्यांना वेळोवेळी परत करून देखील त्यांनी नव्यानं केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणारे सगळे मंत्री महाराष्ट्रातले आता जनआशीर्वाद यात्रा काढतात। नारायण राणे यांची देखील आज पहिली जनआशीर्वाद यात्रा होणार आहे आणि या यात्रेसाठी ते आज 11 वाजता इथे येतील। आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, म्हणजेच कुठे तर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क ज्याला आपण ओळखतो, त्या शिवाजी पार्कात माहीममध्ये, दादरमध्ये, प्रभादेवी आणि या परिसरामध्ये त्यांचं ही जनआशीर्वाद। बूस्टर डोस देण्याची ही गरज भासू शकते। बूस्टर डोस बाबत सध्या अभ्यास केला जातोय। भारताबाहेर बूस्टर डोस दिले जात आहेत। जवळपास 7 विविध लस कंपन्या बूस्टर डोससाठी प्रयत्न करत आहेत, पण जागतिक आरोग्य संघटनेनं जास्तीत जास्त देशांमध्ये लसीकरण पूर्ण होईपर्यंत बूस्टर डोसला स्थगिती दिली आहे असं प्रिया अब्राहम यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना लसीचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे मुंबईमध्ये आज आणि उद्या असे 2 दिवस लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे। महापालिकेला लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर 21 तारखेला लसीकरण पूर्ववत करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय। महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट अखेर आटोक्यात आल्याचं दिसतंय। धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या 6 जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी आहे। परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 100 पेक्षा कमी आहे। तर सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तुलनेनं अधिक आहे। राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर 2.44% इतका आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 97% गेला आहे। बीडीडी चाळीतील नागरिकांसाठी राज्य सरकारनं खास सवलत दिली आहे। बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानंतर घरांच्या नोंदणीसाठी बीडीडी चाळवासियांकडून अवघे 1,000 रुपये एवढं नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे राज्य सरकार या बीडीडी चाळवासियांवर एवढी मेहरबान का झालंय असा सवाल केला जातोय। या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 220 कोटींचा बोजा पडणार असल्याचं बोललं जात आहे। वरळी या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात यापैकी बऱ्याच चाळी येत असल्यानं ही सूट दिली आहे का अशी चर्चाही सुरू झाली आहे। सदनिकाची नोंदणी म्हणजे ज्याला स्टॅम्प फी म्हणतो
ही फक्त 1000 रुपये घेण्यात येईल सदनिकेमागे, म्हणजे त्याच्यात आम्हाला तूट येते महसुलात, पण त्याचा विचार न करता BDD च्या रहिवाशांना खास सवलत म्हणून या स्पेशल प्रोजेक्टमध्ये त्या रूमची नोंदणी, त्या सदनिकेची नोंदणी फक्त 1000 रुपयात करण्यात येईल. माजी वनमंत्री संजय राठोड आज SIT समोर आपला जबाब नोंदवणार होते, पण या जबाब नोंदवण्यासाठी संजय राठोड यवतमाळला पोहोचलेत नाहीत. नवऱ्याच्या नोकरीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप एका महिलेनं संजय राठोड यांच्यावर केला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीसाठी SIT ची स्थापना केली आहे. दरम्यान फिर्यादी महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर संजय राठोड यांचा जबाब नोंदवला जाणार होता, मात्र अद्याप संजय राठोड SIT ला सामोरे गेलेले नाहीये. नाशिकच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरलेत, याचा निषेध करत शेतमाल लिलावावर बहिष्कार टाकत शेतकऱ्यांनी रस्त्यावर शेतमाल फेकलेला आहे. बाजार समितीमध्ये 1 किलो काकडीला 1 रुपया असा कवडी मोल भाव मिळालाय, तर दोडके, भोपळा, पालक आणि कारल्याचे भाव घसरलेत. उत्पादन आणि वाहतूक खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत. यातून त्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल फेकून निषेध व्यक्त केला. 27 रुपये जाळीचा लिलाव झालाय आज, आमचं जाण्याचं डिझेल सुद्धा सुटलं नाहीये, तेव्हा आता कसं करायचं? 30 रुपये भाडं आहे, 10 रुपये खोडायची हमाली आहे, आणि इथं आणायला 40 रुपये खर्च आहे आम्हाला, इथं 27 रुपये लिलाव होतोय, तेव्हा आता कसं करायचं? बाकीचा खर्च तर सोडून दिला आम्ही, बियाणं लावलं, खतं टाकले, फवारण्या केल्या, त्याला बांधलं, त्याला ते केलं, ते तर सोडून दिलंय. नाशिकमध्ये येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा लागेल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. साम TVशी बातचीत करताना कृषी मंत्री दादा भुसेंनी ही माहिती दिली आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट हे वाढतंय, त्यामुळे आता सरकार येत्या काळात काय निर्णय घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचे प्रकार वाढले, त्यामुळे डोंगराजवळ किंवा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या वस्त्या सध्या भीतीच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील 81 गावांमधील अनेक वाड्यांचा 100% पुनर्वसनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. गेल्या 3 दिवसांपासून नांदेडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा एकदा 100% भरलाय, त्यामुळे सायंकाळी विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. या दरवाजातून 16,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे किनवट तालुक्यातल्या इस्लामपूर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे इस्लामपूर परिसरामध्ये नदी नाले ओव्हरफ्लो झाले. परोटी, रिठा आणि नांदगाव या गावातील 1000 हेक्टर पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आंबोलीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य पाहायला मिळत आहेत. आंबोली घाटातून ये जा करताना हा नजारा अनुभवता येतोय. घाटामध्ये निसर्गानं ढगांची जणू चादरच पसरली आहे असा अनुभव आंबोलीमध्ये सध्या येतोय. अनेक पर्यटक ये जा करत असताना हे नयनरम्य दृश्य आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसत आहेत. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जाते, मात्र अनेकदा प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका महिलेचा पाय घसरला आणि ती पडली. ती रेल्वेखाली जाणार तोच तिथे असलेल्या सहप्रवाशांनी तत्परता दाखवत त्या महिलेला मागं खेचलं आणि त्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. मुंबई पोलिसांच्या जुहू ATS टीमनं दिल्लीत मोठी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या निरंजन शहाला ATSनं बेड्या ठोकल्यात. मार्च महिन्यामध्ये जुहू परिसरातून उघडकीला आणलेल्या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. जुहूतून ATSनं तब्बल 2,53,00,000 ड्रग्ज पकडले. या गुन्ह्यामध्ये आरोपी सोहेल युसुफ मेमन याला अटक करण्यात आली होती. समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रहमान बर्क यांचं डोकं बहुधा ठिकाणावर नाही आहे. त्यांनी तालिबान्यांची तुलना कुणाशी केली असेल? आपल्या स्वातंत्र्य सैनिकांशी. होय, तालिबान्यांचा लढा म्हणजे आपल्या स्वातंत्र्य संग्रामासारखाच आहे असं अकलेचे तारे बर्क यांनी तोडलेले आहे. हमारा देश जब इंग्रजों के कब्जे में तो था तो सारा हिंदुस्तान आजादी के लिए लड़ रहा था. अब वहां का भी अब अमेरिका ने कब्जा कर रखा. पहले रशिया में था, पर जगह जगह उनका भी कब्जा, वो भी आज़ाद रहना चाहते, अपने देश को आज़ाद कराना चाहते. ये तो उनका पर्सनल मामला है, इसमें हम क्या दखल देंगे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम.